विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 6 तारखेपासून आपण क्रॅश कोर्सचे ऍडमिशन स्टार्ट केले. आज लास्ट डे आहे. ओके, उद्यापासूनच आपला कोर्स सुरू होतोय. मला सांगण्यात अतिशय आनंद होतोय की 6 तारखेलाच खूप मुलांनी ऍडमिशन्स घेतले. जसा कोर्स लॉन्च केला ना, तसे सेकंदात ऍडमिशन स्टार्ट झालेत. ओके, त्या मुलांचे मनापासून आभार मानतोय मी. पण अजून देखील बरेचसे मुलं अशी आहेत की त्यांनी ऍडमिशन घेतलेलं नाही आहे. आमचा गेल्या 3 वर्षाचा अनुभव असा आहे, 3 क्रॅश कोर्सचा अनुभव असा आहे म्हणूया आपण, की 6, 7, 8 तारखेला जेवढे ॲडमिशन्स होतात, समजा लास्ट डेला पण तेवढेच ॲडमिशन्स होत आहेत. म्हणजे आज आम्हाला भरपूर फोन कॉल रिसीव करायचे. ओके, तुमचे काही डाऊट्स असणार आहेत, पण मी तुम्हाला म्हणतो एवढे डाऊट्स मनात घेऊच नका. आता डेमो लेक्चर म्हणाल ना, तर यूट्यूबवर आपले हजारो व्हिडिओ आहेत लक्षात घ्या. आणि त्यात जसं मी शिकवलं तीच माझी स्टाईल आहे, त्यात मी काही चेंजेस करत नाही आहे. तुम्हाला समजेल असंच आम्ही शिकवतो आहे. ओके, बिलकुल फास्ट उगाचच पळवतो आहे असं नाही आहे, किंवा MCQ नुसतेच आम्ही रीड करून दाखवतो आहे असं पण नाही. बेसिक फ्रॉम बेसिक आम्ही सगळं शिकवतो आहे. तर मला कॉन्फिडन्स आहे, अगदी लोअर लेवलचा स्टुडंट असेल, जर काही केलंच नाही आहे अभ्यास, त्याला देखील ते समजणार आहे. ओके, मग बघा, आज लास्ट डे ॲडमिशन घ्यायची, उद्यापासून कोर्स स्टार्ट होतोय. सगळ्यात महत्त्वाचं की वर्कलोड आमच्यावर पण आहे. ज्यांनी ऑलरेडी ॲडमिशन घेतलं आहे ना, लक्षात घ्या, त्यांचे ग्रुप तयार केले जातील आज दिवसभरात. आणि मला माहीत आहे ते पहाटेपर्यंत प्रोसेस सुरू असणार आहे. तुम्हाला ग्रुपमध्ये 100% ॲड केलं जाणार आणि उद्याचं शेड्यूल देखील ग्रुपवर, व्हॉट्सअप ग्रुपवर प्रोव्हाइड केलं जाईल. ॲक्च्युली उद्या आम्ही पहाटेच लेक्चर सकाळी अपलोड करतो. ॲप तुम्ही परचेस केलंच आहे 100%, त्यावेळेस तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे, त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ मिळेल. ओके, बरोबर 10 वाजता DPP मिळेल, 10 ते 1 आणि 5:30 ते 8 वाजेपर्यंत. म्हणजे 10 ते 1 हे 3 तास, 5:30 ते 8 हे DPP सॉल्विंगसाठी वेळ असणार आहे. ओके, आणि दुसऱ्या दिवसापासून टेस्ट सुरू होतील. म्हणजे समजा 10 तारखेला एखादा टॉपिक आम्ही जो घेतला, त्याची टेस्ट 11 तारखेला होईल. 11 तारखेला टॉपिक होईल, त्याची टेस्ट 12 तारखेला होईल. मग तेव्हा बरोबर रोज एक एक टॉपिक होणार आहे. पर टॉपिक 100+ MCQs होणार आहेत. ओके, DPP मध्ये MCQ असणार आहेत, टेस्टमधल्या MCQs असणार आहेत. आणि मी तुम्हाला सांगू का, त्याच्या फक्त नोट्स करून ठेवा. पर टॉपिक 100+ MCQ आपण सॉल्व्ह करतोय. ओके, त्यात कसं असणार आहे, सगळ्या PYQs असणार आहेत. मी स्कोर बुस्टमधला प्रश्न सोडला नाही कुठलाच असा डिफिकल्ट क्वेश्चन, सगळे घेतलेत. आणि गेले 2-3 वर्षाचा आमचा अनुभव काय सांगतोय, PYQ. इवन तुम्ही नीटसाठी MTG प्रेफर करत असाल तर तुम्हालाही माहिती आहे, लक्षात घ्या की 90% क्वेश्चन्स रिपीट झालेत, रिपीट होत आहेत. सांगू का, आमचा अनुभव इथं महत्त्वाचा आहे. हां, आमचा अनुभव इथं महत्त्वाचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं, मग आम्ही जे क्वेश्चन्स प्रोव्हाइड करतो आहे, आम्ही जी टेस्ट सिरीज तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे, ते आमच्या अनुभवातून जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते घेतो आहे. ओके, इथं काय होतं, हायर लेवलचे बुक्स घेऊन बसण्याची काही गरज नाही आहे. PYQs रेफर करणं गरजेचं आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स 100% क्वेश्चन हा प्रत्येक वर्षी आलेला आहे. मग असे काही टेक्निक, अशा काही गोष्टी आहेत ज्या आम्हाला माहिती आहेत आमच्या अनुभवामुळं, त्या तुमच्याशी आम्ही शेअर करतो आहे. मुद्दा काय, कुठलीही शंका मनात ठेवू नका, ॲडमिशन्स घ्या. सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करा प्ले स्टोरवरून, आणि ते तुम्ही लॅपटॉपवरती सुद्धा बघू शकता, लक्षात घ्या, मोबाईल लॅपटॉपवरती. हां, ठीक आहे. मुद्दा काय माहिती आहे का, की आज लास्ट डेट आहे, एक दिवसही मिस करायचं नाही आहे. उद्यापासून कोर्स स्टार्ट होतो, लक्षात घ्या. ठीक आहे, मग तुम्ही आज ॲडमिशन घ्या. ऑल द बेस्ट, धन्यवाद.